सध्या शहरामध्ये हिंदू समाजाच्या सण उत्सवाला प्रारंभ झाला आहे. यात गणेशोत्सव सध्या सुरू आहे, परंतु शहरांमध्ये ऐन उत्सवाच्या काळात महावितरणने अघोषित भारनियमन सुरू केले आहे. याच्या निषेधार्थ बजरंग दल विश्व हिंदू परिषदेसह हिंदुत्ववादी संघटनांनी सोमवारी महावितरणच्या कार्यालयावर धडक मोर्चा नेऊन धरणे आंदोलन करण्यात आले. भारनियमन तत्काळ थांबवावे यावर ठोस लेखी आश्वासन मिळेपर्यंत धरणे आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा बजरंग दलाने दिला होता. तथापि दुपारी महावितरणने दिवाळीपर्यंत कोणत्याही प्रकारचे भारनियमन केले जाणार नसल्याचे लेखी आश्वासन दिल्याने ठिय आंदोलन मागे घेण्यात आले. सणासुदीच्या काळात दिवाळीपर्यंत महावितरणने तांत्रिक दोष वगळता अघोषित भारनियमन केल्यास अधिकाऱ्यांना काळे फासण्याचा इशारा बजरंग दलाचे कुणाल भंडारी यांनी दिला. या आंदोलनात भंडारी यांच्यासह विश्व हिंदू परिषद व हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले होते. आम्ही गणेश उत्सवाच्या सुरुवातीलाच माहितरण अधिकाऱ्यांना, प्रशासनाला निवेदनाद्वारे विनंती केली होती की हिंदू सण उत्सव सुरू झालेले आहेत. गणेश उत्सवापासून ते दिवाळीपर्यंत या ठिकाणी भारतभर मोठ्या प्रमाणात हिंदू सण उत्सव साजरे होत असतात. तरी आपण आपल्याकडून जो अघोषित अनियमित जो भारनियम आहे तो रद्द करावा व हिंदू सण जे अंधारात साजरे होतात ते आपण या ठिकाणी होऊन देऊ नये, या ठिकाणी भारनियम आपण करू नये, अन्यथा बजरंग दल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ठिय आंदोलन करेल. या ठिकाणी निवेदन देऊन सुद्धा प्रशासनानं अघोषित भारनियम सुरूच ठेवला, त्याच्या निषेधार्थ आज आम्ही महावितरण कार्यालयामध्ये ठिय आंदोलन करत आहोत. जोपर्यंत आम्हाला लेखी ठोस आश्वासन भेटत नाही तोपर्यंत आम्ही आमचं आंदोलन सुरूच ठेवणार आहोत. जय श्रीराम, जय श्रीराम. काली डोकावर पाय, हिंदू सण अंधारात ठेवणाऱ्या महावितरणचं करायचं काय? काली डोकावर पाय, कर भरून सुद्धा महावितरण अंधारात ठेवतो या महावितरणचं करायचं काय? काली डोकावर पाय. आपलं जे आंदोलन होतं त्या संदर्भात ज्या मागण्या होत्या त्याच्या संदर्भात आम्ही आमचं मत आणि त्या संदर्भात काय कारवाई करायची हे आमच्या अधीक्षक अभियंता यांनी आश्वासन दिलेलं आहे. या पिरियडमध्ये कुठल्याही प्रकारचं लोडशेडिंग करणार नाही. तांत्रिक दोष झाल्यास ते सुद्धा त्वरित अटेंड केले जातील. आमची सगळी महावितरणची टीम जी आहे रात्रंदिवस काम करते. मागच्या दोन दिवसाच्या पावसात देखील आम्ही रात्रंदिवस काम करून रात्री 1-2 वाजेपर्यंत सप्लाय रिस्टोर करून सकाळी पुन्हा रिस्टोर करण्याचं काम केलेलं आहे. गणेशोत्सवाची जी आपली मागणी आहे आणि दिवाळीपर्यंत त्याची मागणी रास्ता असून ग्राहकांच्या सेवेसाठीच आहे, त्याबद्दल काही प्रश्न नाही. आणि त्या पद्धतीने आम्ही त्यांना आमचं जे पत्र आहे आपण त्यांना सपोर्ट करतो. विश्व हिंदू परिषद बजरंगदलाच्या माध्यमातून आज महावितरण कार्यालयामध्ये जो काही ठिय्या आंदोलन करण्यात आला होता
या संदर्भामध्ये महावितरण कार्यालयाकडून गणेश उत्सवापासून ते दिवाळीपर्यंत तांत्रिक दोषाव्यतिरिक्त कुठलेही लोड शेडिंग व भारनियम होणार नाही अशा आशयाचे आमचे आम्हाला पत्र मिळालेलं असून आम्ही आमचं आंदोलन या ठिकाणी मागे घेत आहोत. तरी सुद्धा या व्यतिरिक्त पुन्हा दिवाळीपर्यंत सण उत्सवाच्या काळात जर कुठली आपबीती घडली नाही, कुठला तांत्रिक दोष घडला नाही आणि भारनियम तरी झाला तर यापुढे बजरंग दल तीव्र स्वरूपाचे म्हणजेच अधिकाऱ्यांना संबंधित अधिकाऱ्यांना काळं पासण्यापर्यंतचा आंदोलन या ठिकाणी उभं करेल अशी आम्ही या ठिकाणी शेवटचा इशारा देतो त्यांना. सियावर रामचंद्र की जय. तेज बातम्यांसाठी ई नवा वाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.